छत्रपती शाहू महाराजांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज त्यांचा आपण सत्कार करतो आहे या सत्कार समारंभाला उपस्थित असलेले देशाचे नेते आमचे दैवत आदरणीय पवारसाहेब या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले प्रतापसिंह राणेसाहेब या ठिकाणी पालकमंत्री केसरकर साहेब चंद्रकांत दादा पुढारीचे संपादक प्रतापराजी जाधवसाहेब संग्रामशी भोसले नागपूरचे बंटी पाटील या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले सर्व खासदार आमदार माजी आमदार जिल्ह्यातील तमाम उपस्थित असलेले सर्व प्रमुख मंडळी आणि आज या कुस्तीच्यासाठी उपस्थित असलेले प्रचंड प्रमाणात नागरिक बंधू भगिनी आणि मित्रांनो छत्रपती शाहू महाराजच्या या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचं मी मनपूर्वक अभिष्य चिंतन करतो छत्रपतींना जीओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार अशा प्रकारच्या आपल्या तमाम लोकांच्या मार्फत त्यांना मी शुभेच्छा देतो वास्तविक ज्या अमृत महोत्सव समारंभ करायचं ठरलं त्यावेळा व्ही बी पाटलांनी कुस्तीची कल्पना मांडली आणि त्यांनी सांगितलं की शाहू महाराजांचा आग्रह आहे की या कुस्तीच्या मैदानापासूनच माझं हे अमृत महोत्सवी वर्ष सुरू व्हावं दोन वर्ष करोनाच्या निमित्ताने आपली ही परंपरा खंडित झालेली होती ज्याचा उल्लेख बंटी पाटलांनी आपल्या भाषणात केला आज राजश्री शाहू महाराजांची कुस्तीवरचं प्रेम राजश्री शाहू महाराजांचे जे समतेचे विचार पुरोगामी विचार आज आपले शाहू महाराज हे जपत आहेत कशाची तमा न करता त्यांच्या आत आपण सर्व दैनिकातल्या मुलाखती बघितल्या तर किती प्रांजळपणाने त्यांनी आपलं मन व्यक्त केलेलं आहे मनोगत व्यक्त केलेलं आहे त्याची प्रचिती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही आणि ना। त्याचा उल्लेख बंटी पाटलांनी केला लोकांच्या बरोबर राहायचं लोकांना जे आवडते ते करायचं लोकांच्या इच्छेला मान द्यायचा आणि लोकांच्यासाठी काम करायचं असं आजपर्यंत शाहू महाराजांनी काम केलेलं आहे आणि म्हणून एखादा टोलचा आंदोलन असेल त्या टोलच्या आंदोलनामध्ये महाराज सहभागी झाले ज्याचा उल्लेख त्यांनी केला ज्या ज्या वेळेला लोकांच्यावर अन्याय होणारे जे ज्यावेळा निर्णय घेतले जातील त्यावेळेस लोकांच्याबरोबर महाराज राहिले आणि मग अशा महाराजांना राजश्री शाहू महाराजांचा विचार जपणाऱ्या या महाराजांना तमाम कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं आमच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं आंबाबाईनी प्रार्थना करतो की त्यांना चांगलं आरोग्य लाभावं त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियाच्या त्यांच्या ज्या अपेक्षा असतील त्या आंबाबाईंनी पूर्ण कराव्यात अशी प्रार्थना करून मी आपली रजा घेतो जय जय महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट